नमस्कार मंडई दिव्य संस्कृती या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे मंडई श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहेत गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करीत असतात त्यामध्ये पूजा अर्चा स्तोत्र पठण अनुष्ठान हवन गणेश क्षेत्र यात्रा दानधर्म उपवास चतुर्थी व्रत इत्यादींचा सा समावेश आहे मित्रांनो हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात पौराणिक मान्यतानुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते मात्र आपल्या परंपरेनुसार गणपतीचे तीन अवतार आहेत असे मानले जाते गणपतीचा पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी मित्रांनो माघी गणेश जयंती दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो त्यासोबतच तिळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून देखील बनवला जातो गणेश भक्त या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो महाराष्ट्रात दीड दिवस मागी गणेशोत्सव साजरी करण्याची प्रथा आहे मित्रांनो चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव सोमवार पंधरा फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेशमूर्ती बनवण्याची पद्धत आहे या गणपतीची विधिवत पूजा करून त्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते तिळाने तयार केलेले पदार्थ गणपतीला अर्पित केले जातात म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते मित्रांनो या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिलमिश्रित पाण्याने स्नान करावे तिळाचे उठणे लावावे अशी प्रथा आहे मित्रांनो जे भक्त नियमित चतुर्थीचे व्रत काही कारणाने करू शकत नाहीत त्या लोकांनी माघी गणेश जयंतीचे व्रत केल्यास त्यांना संपूर्ण वर्षातील चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होते व त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे मित्रांनो या वर्षातील माघ शुक्ल चतुर्थी चौदा फेब्रुवारी रविवारी सकाळी एक वाजून अठ्ठावन्न मिनटांपासून सुरू होईल आणि मंगळवार सोळा फेब्रुवारी सकाळी तीन वाजून छत्तीस मिनटांनी समाप्त होईल मागी गणेश जयंतीचा शुभमुहूर्त असणार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत संपूर्ण पूजन कालावधी दोन तास चौदा मिनटे राहील मित्रांनो या दिवशी या वेळेमध्ये पूजा करणे खूप शुभ राहणार आहे चला तर मग जाणून घेऊया मागी गणेश पूजा विधी मित्रांनो प्रतिष्ठापनेसाठी स्नान करून पितांबर धोतर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेसह शिव कुटुंबाची पूजा विधीपूर्वक करावी गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले किंवा लाल फुले आणि एकशे आठ दुर्वा व्हाव्यात गणेश उपासनेत अथर्व शीर्ष पठणाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचा अवश्य पाठ करावा त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन केलेले आहे या दिवशी गणपतीचा ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा भावपूर्ण नामजप तीन किंवा नऊ माळा करावा गणपतीला नैवेद्य दाखवावा भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो तर मागी गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांबरोबरच तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आहे मित्रांनो मागी गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषेध मानले गेले आहे या रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात म्हणूनच या दिवशी चंद्रदर्शन वर्जित करावे मित्रांनो माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात मानसिक विकार दूर होतात या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो ठराविक दिवसानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते यातूनच आपल्याला हे कळते की ईश्वर मूर्तीमध्ये नाही तर तो आपल्यातच आहे अशा प्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रूपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थीमागची मूळ भावना आहे अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थीमागची खरी भावना आहे मित्रांनो आपणा सर्वांना यश सुखसमृद्धी व समाधान लाभो हीच श्री गणेशाच्या आणि प्रार्थना या पावन मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू